कुरुंदवाडचे धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक महत्त्व हे अनन्यसाधारण असल्यानं दीर्घकाळापासून निसर्गानं प्राप्त करून दिलेला वारसा आहे. त्यामुळे येथील संस्थानिक पटवर्धन सरकार यांच्या संस्थामध्ये कुरुंदवाडमधील शिवमंदिर देवस्थानच्या परिसरात 1947 सालापासून महाशिवरात्रीनिमित्त कृष्णावेणी यात्रा भरण्यास सुरुवात झाली. शेतकरी केंद्रबिंदू ठेवून अधिकाधिक उत्पन्न वाढीसाठी शेती प्रदर्शन, बी बियाणं, जातिवंत जनावरं यांची तसेच हस्तकला असं भव्य प्रदर्शन आयोजित करून कृषीपूरक यात्रा भरवली. त्याचबरोबर मॅरेथॉन, कुस्ती स्पर्धा, मैदानी स्पर्धाही आयोजित करून यात्रा संपूर्ण कुरुंदवाडवासियांच्या तसेच शेतकरी आणि यात्रेकरूंच्या सहकार्याने संपन्न झाली असं कुरुंदवाड पालिका प्रशासन तथा मुख्याधिकारी व कृष्णावेणी यात्रा कमिटी चेअरमन आशिष चौहान यांनी सांगितलं. कुरुंदवाड कृष्णा पंचगंगा नद्यांच्या काठावर महाशिवरात्रीनिमित्त भरवण्यात येणाऱ्या कृष्णावेणी यात्रेच्या बक्षीस समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी चौहान बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते रामदास मदाळे, प्रगतिशील शेतकरी बापूसो असंगे, लेखापाल अतिश काटकर आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. यावेळी विविध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेले स्पर्धक पुढील प्रमाणे आहेत. मॅरेथॉन स्पर्धा सुमित बंडगर, जर्सी गाय आनंदराव बाबर, देशी गाय आदित्य बेले, देशी खोंड शिवराज चव्हाण, जर्सी पाड शोभा चिंचवाडे, मोरा रेडी रेयान सावगावे, बी बियाणे विद्याधर चिंचवाडे, वस्तुसंग्रह आयुष दिवटे, हस्तकला अंकिता भवरे आदींनी विविध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच द्वितीय, तृतीय, चतुर्थ उत्तेजनार्थ सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. यावेळी सूत्रसंचालन अर्जुन पाटील यांनी केलं तर आभार अभिजित उर्फ वासू कांबळे यांनी मानले. यावेळी समन्वयक सुरेश कांबळे, प्रसाद माने, आनंदा शिंदे, विलास कांबळे, अविनाश गोरे, सचिन थरकार, शिवाजी कांबळे, राजू गोरे, सुनील दिवटे आदी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ. आसपास क्षेत्रामधून, पंचकृषीमधून ज्यांनी ज्यांनी यात्रेमध्ये सहभाग घेतलाय, आपल्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतलाय, तसेच आपले जे काही पाहणे वगैरे असतील याचा आनंद घेतलाय, त्या सर्व स्पर्धकांना तसेच कुरुंदवाड शहरातील नागरिकांना मी सगळ्यांना धन्यवाद म्हणू इच्छितो. कारण आपली ही यात्रा खूप शांततेत गेले 5 दिवस झालं, चांगल्या प्रकारे ही पार पडत आहे. अजून आपण त्याला एक्सटेंड करण्याचा विचार करत आहोत. पुढेही 1-2 दिवस वाढते का, आम्ही पोलीस प्रशासना बरोबर याची चर्चा करून याचा प्रयत्न करणार आहोत. परत आत्तापर्यंत जी काही यात्रा आपली सुरू राहिली याच्यामध्ये सर्व नागरिकांनी खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे, त्यामुळे मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. आणि ही यात्रा आपली अशाच प्रकारे सुरू राहील यासाठी मी सर्वांकडून एक चांगल्या शुभेच्छेची अपेक्षा करतो की पुढील वर्षानुवर्षे ही यात्रा आपली अशीच सुरू राहील. पुढच्या वर्षीही आम्ही अशाच प्रकारची यात्रा अजून ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात, जसं उद्घाटनाच्या प्रसंगी आमदार महोदय म्हटले की कृषी विभागाला संलग्न करून जनावरांचे जे काही म्हणजे स्टॉल हे असतात, प्रदर्शन असतं किंवा स्टॉल असतात कृषी विभागाचे, खतं असतील, बी बियाणे असतील, याला अजून मोठ्या प्रमाणात आपल्या इथं आणण्यासाठी आम्ही कोऑर्डिनेशन करणार आहोत. आणि भविष्यातही पुढल्या वर्षी अशाच प्रकारे मोठी यात्रा भरवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सर्व कुरुंदवाडवासियांना ही यात्रा आपली ही संपन्न होत आहे यासाठी मी खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो.